पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणाच्या संदर्भातल्या मोठ्या अपडेटकडे. याच प्रकरणाचा निषेध म्हणून पुणे शहरामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आमदार रवींद्र धनगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. माझी आवडती कार निबंधाचे विषय कोणते आपण पाहतोय. पोर्शे फरारी बसडी माझा बाप बिल्डर असता तर. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण. मी पोलीस अधिकारी झालो तर. दारूचे दुष्परिणाम. असे काही निबंधाचे विषय आहेत आणि पुण्यामध्ये या पुणे अपघात प्रकरणानंतर याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून या निबंध स्पर्धेचं आयोजन युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय या स्पर्धेला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. आमदार रवींद्र धनगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटनही झालेलं आहे. पुण्यामध्ये आपण पाहतोय 19 मेला मध्यरात्री ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरण झालं आणि यामधला जो आरोपी आहे हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती आणि याच घटनेचा निषेध म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे.